येथील कोपरी परिसरामध्ये राहणाऱ्या पंकज कुंभार यांनी गो ग्रीन बाप्पा ही इको फ्रेंडली संकल्पना साकार केलेली आहे. गेल्या 70 वर्षांपासून त्यांचा मूर्ती साकार करण्याचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. पंकज हे वनविभागामध्ये काम करतात. त्यांनी लाल माती, कागदाचा लगदा आणि शेणखतापासून बाप्पाची सुंदर मूर्ती तयार केलेली आहे. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास हे मोठं संकट आहे ते पाहता त्यांनी पहिल्यांदाच इको फ्रेंडली गणेश मूर्ती साकार केलेली आहे. ही मूर्ती घरातही विसर्जित करता येणारी आहे. त्यांनी यावर्षी मूर्ती खरेदी करणाऱ्यांना एक झाड देखील दिलंय. मागच्या वर्षी पण आपण पर्यावरणाला योग्य असा संदेश दिला होता की प्रत्येकाने एक तरी झाड लावायला पाहिजे जीवनामध्ये आणि ते जगवलं पाहिजे. ही संकल्पना आमची मागच्या वर्षी होती, यावर्षी होती, त्यातूनच आमची गो ग्रीन बाप्पा ही संकल्पना आहे, ज्याच्यातून आम्ही गणपतीसोबत एक झाड देतो. जे झाड लोकांनी घरामध्ये विसर्जन गणपतीचं करून त्यामध्ये झाड रुजवावं आणि ते जगवावं. माणसांनी आयुष्यामध्ये एकतरी झाड लावावं आणि का लावावं त्याची कारणं सर्व याच्यामध्ये दाखवलेली आहेत. माननीय सुधीर मुनगंटीवार साहेब यांनी जो महाराष्ट्रामध्ये 50 कोटी वृक्ष लागवडीचा जो संकल्प केलेला आहे त्याच्यातून ही आम्हाला प्रेरणा मिळाली आणि त्याच दृष्टीने आम्ही देखावा साकारलेला आहे. आमच्याकडे वडिलोपार्जित गणेशोत्सव साजरा केला जातो आणि आमच्याकडे ही नैसर्गिक रंग माती, लाल माती, कागदाचं लगदा आणि शेणखत या तीन वस्तूंपासून तयार केलेली मूर्ती आहे आणि ही मूर्ती पूर्णपणे नैसर्गिक आहे जी पर्यावरणाला सहकार्य करेल. पर्यावरणाचं प्रदूषण रोखण्यासाठी आम्ही ह्या प्रकारच्या मूर्त्या आम्ही स्वतः तयारही करतो आणि घरातही त्याच मूर्त्या बसवतो. तर या मूर्तीसोबत आम्ही इको फ्रेंडली असं ग्रीन महाराष्ट्र थोडक्यात असं देखावा केलेला आहे. यामध्ये आम्ही इनडोअर प्लांटचा वापर केला आहे. जे प्लांट आपण घरामध्ये ठेवून सुशोभीकरणासाठी वापरले जातात आणि याच्यातूनच ही ग्रीन महाराष्ट्राची आमची संकल्पना थोडक्यात तयार केली आणि यातून आम्हाला लोकांना एक संदेश द्यायचा आहे की प्रत्येकाने एक तरी झाड अवश्य लावा. कारण की तर त्या कारण की मागचं कारण असं आहे की पर्यावरणासाठी बरेचसे सहकार्य करण्यासाठी आपल्याला जे महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेले आहेत त्याच्यातून हे साध्य होतं.